खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, ती पाहूया। क्या घटनाक्रम चाहिए आपको? ये सीट बंटवारे के बारे में अगर कहो कि कल हमारी माननीय शरद पवार साहब से और जयंत पाटिल साहब से लंबी मीटिंग चली और एनसीपी और शिवसेना में एकाध दूसरा सीट छोड़ा तो कोई ज्यादा हमारे में मतभेद नहीं है, वो भी आज शाम तक दूर हो जाएंगे। आज बाला साहेब थोरात वरिष्ठ नेता जो कांग्रेस के हैं कल तक दिल्ली में थे, आज सुबह शरद पवार साहब से उनका चर्चा होगी, बाद में मातोश्री पर आएंगे, फिर कांग्रेस नेताओं के साथ उद्धव ठाकरे की और हम सब शिवसेना के नेता लोग उनके साथ भी चर्चा करेंगे और बाद में हम देखेंगे आगे क्या करना है, लेकिन सब कुछ ठीक ठाक है, चिंता मत करिए। अभी क्या स्थिति, क्या पूरा हम देख लेंगे ना, मीडिया पर क्यों बात करूं, हम देख लेंगे। 3 सीट 4 सीट 15 सीट 288 सीट पर चर्चा चलती है ना, 2-3 सीट की थोड़ी चर्चा होती है, हो जाएगा सब, आप चिंता मत करिए। बोलिए, अब आप कैसे विषय पर आ गए? पुणे के खेड शिवापुर जो टोल रोड है या जो रास्ता है, वहां कल 2 गाड़ियां थी, उसमें लगभग 15 करोड़ रुपए थे। आपको पता होगा मैंने यहां से कहा था कि एकनाथ शिंदे ने अपने लोगों को 50-50 करोड़ फिर एक बार देने का चुनाव जीतने के लिए व्यवस्था की है, उसमें से 15 करोड़ का फर्स्ट इंस्टॉलमेंट सबको जा रहा है, ये मैंने कहा था, 15-15 करोड़ का फर्स्ट इंस्टॉलमेंट भेज दिया है और काम चल रहा है। उसमें से सांगुला के उनके जो गद्दार आमदार है उनके 15 करोड़ जा रहे थे, अभी 5 करोड़ का तो हिसाब लग गया, 10 करोड़ छोड़ दिया, 5 करोड़ का हिसाब दिखा दिया है। 2 गाड़ियां थी, उसी विधायक के लोग गाड़ी में थे, एक फोन आ गया, एक गाड़ी छोड़ दी, वो जो वहां इंस्पेक्टर था वो पहले उसी विधायक ने अपने गांव में अपने सेवा में रखा था, वही उसको टोल नाका पर उसको भेजकर एक गाड़ी को छोड़ दिया, लेकिन 5 करोड़ रुपया हमारे लोगों ने जब्त करवा दिए हैं। राज्य के लगभग 150 विधायक हैं जिनको ये पैसा अब तक पहुंच गया है, 15-15 करोड़, बाकी का पैसा भी जाएगा, हमारे 2-4 हजार रुपया भी हमारे जब्त कर देंगे, हमारे गाड़ी से, हमारे पॉकेट में से हमारे जब्त कर देंगे। हाँ, लेकिन ये एक उदाहरण है किस तरह से पैसों का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजीत पवार की तरफ से। 5 करोड़ साधारण रकम नहीं है, 15 करोड़ थी, 10 करोड़ छोड़ दिया, कहाँ गया मुझे पता नहीं, अचानक मैंने उस बारे में ट्वीट भी किया है, 15 करोड़ का हिसाब था कल, 15 करोड़ तो पूरे राज्य में इस तरह से 15-15 करोड़ पहले पहुंच गए हैं अपने विधायक के पास और बाकी के 30-30 करोड़ रुपए जल्द ही मिलने वाले हैं और ये सब पैसा जा रहा है, अभी जाएगा पुलिस प्रोटेक्शन में। लोकल जर्नलिस्ट जब वहां पहुंचे तो कई बार पूछा गया कि कौन है, किसके पैसे, कोई जानकारी ना पुलिस की तरफ से दी गई ना ही इनकम टैक्स की तरफ से दी गई। मुख्यमंत्री के बंगले से एक फोन आया और पूरा मामला रफा दफा करने की कोशिश की, उसके लिए हमारे पास पूरे एविडेंस है, जल्दी आ जाएंगे सामने, कौन था बताइए ना, कोई ऐसी ही एक अनाथालय की गाड़ी था क्या, गाड़ी का कोई माँ बाप मालिक होगा ना, गाड़ी में कोई लोग तो हो गए, उसका पंचनामा किया होगा, उनको छोड़ दिया गया, सिर्फ गाड़ी जब्त की और पैसा जब्त किया, इसलिए वो पैसा सीधा मुख्यमंत्री कार्यालय से ऑपरेट हो रहा है। चुनाव वोटर लिस्ट घोटाले का जिक्र आपने किया था, चुनाव आयोग अब कह रहे करीब 5.5 लाख नाम
कट किए गए और उसके पीछे रीजन प्रक्रिया का पालन किया गया। क्या कौन सी प्रक्रिया भाई, कौन सी प्रक्रिया? ये आपके बीजेपी के लोग चुनाव आयोग के साथ मिलकर ये गंदा काम कर रहे हैं, जो वोटर्स है उसका नाम डिलीट कर रहे हैं, इसलिए कि लोकसभा में किस एरिया में किसको वोट हो गया ज्यादा कम, उस हिसाब से वोटर लिस्ट डिलीट होने का काम कर रहे हैं। सबसे मराठी प्रश्न है कि आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक मातोश्री वर पार पडते, उद्धव ठाकरे शरद पवार इतर आहेतच, पण आता काँग्रेस कडून नाना पटोले ऐवजी बाळासाहेब थोरात हे समन्वयक म्हणून कोणी काम पाहतो? मला त्याच्याविषयी मी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि मला त्याच्याविषयी माहित नाही, पण मला एक सांगू शकतो की आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सकाळी माननीय पवार साहेबांना भेटून नंतर मातोश्रीवर येतील, त्यांच्या काही सहकाऱ्यांसह माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करतील, आम्ही सगळे तिकडे आहोत आणि कदाचित तिथेच आमची ज्या इतर काही विषय शिल्लक आहेत त्याच्यावर तिथेच चर्चा करून आम्ही आज विषय संपवून टाकू। व्हायला पाहिजे, फार अडचणी नाही आहेत। मातोश्रीवरची जी बैठक आहे आज ही फायनल असेल याच्या, मला असं वाटतं की फायनल असावी। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। आणखी एक विषय गंभीर समोर येतो आहे, टोल नाक्यावर मोठी कोट्यवधीची रोकड सापडली, साधारण 5 कोटी कॅश असल्याचं म्हटलं जात आहे पुणे शिवापूर टोल नाक्यावर। लक्ष्मी दर्शन मी इथूनच 8 दिवसापूर्वी सांगितलं याच जागेवर की मिंदे गटांच्या आमदारांना आणि त्यांच्या इतर काही लोकांना 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम पोचवण्याची सुरुवात झालेली आहे। आचारसंहितेच्या आदल्या रात्री, आचारसंहिता लागली त्या रात्रीच मोठ्या रकमा पोचवण्यात आल्या आणि त्यानंतर इतर रकमा ज्या आहेत उरलेल्या या टप्प्याटप्प्यानं पोचवायच्या आणि ते सुद्धा शक्यतो पोलीस बंदोबस्तात। काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती, पण ती रक्कम पकडण्यात आली। रक्कम होती 15 कोटी रुपये। मी तुम्हाला सांगतो त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले, 10 कोटी रुपये झाडे आणि डोंगरात व्यवस्थित पोचवण्यात आले। जे पोलीस अधिकारी तिकडे होते त्यांना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून फोन आले, पण तोपर्यंत तिथे कार्यकर्ते आमचे जमले त्याच्यामुळे त्यांना 5 कोटी रुपये तरी दाखवावे लागले पकडल्याचे। 10 कोटी रुपये सुखरूप झाडी डोंगरात पोचल्याची माझी पक्की माहिती आहे। निवडणूक आयोग काय करत आहे, आम्हाला शहाणपणा शिकवतं, आचारसंहिता दाखवत आहे विरोधकांना आणि त्यांचे जे लोक आहेत भाजपचे निवडणूक आयोगाचेच, ते असा कोट्यवधीचा व्यवहार करतायत, मतं विकत घेत आहेत, सर्व काही करतायत, कशी होणार निवडणूक? पोलीस कसे बोलणार? पोलिसांच्या तोंडात सुद्धा बोळा कोंबला असेल, 15 कोटी पकडले ना, 10 कोटी गायब आहेत, त्यातला काही जर गोळा कोंबला असेल मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून तर कसं बोलणार ते? करणार, करतो आहोत। बरं, तक्रार कशाला पाहिजे? निवडणूक आयोग टी व्ही बघत नाही का महाराष्ट्रात? मिस्टर चोखलिंगम जे प्रमुख आहेत या यंत्रणेचे, त्यांनी काल बातमी पाहिली असेल, त्यांना काय सुमोटो करण्याची काय बुद्धी आहे की नाही निवडणूक आयोगाला? निवडणूक आयोग कानरोळा करत नाही, निवडणूक आयोग अशा घटनांकडे सरकारच्या डोळे बंद करून झापड लावूनच बसलेले। आमच्याकडे 1000-2000 सापडले तरी अटक करतील निवडणूक काळामध्ये, तुमच्याकडे खिशात 1000 रुपये कसे हो? आम्ही म्हणून आम्ही जेवायला जातो, तुम्हाला जेवण्याचा अधिकार नाही निवडणूक काळामध्ये, पण 5-5 कोटी 10-10 कोटी खातायत त्यांच्याकडे, निवडणूक आयोग कानाडोळा करत नाही, ते डोळे मिटून बसले। बघा, निवडणूक आयोगाचे काय नियम आहेत, पोलिसांचे काय नियम आहेत ते आम्हाला माहिती आहेत, ते कोणाच्या दबावाखाली काम करतायत हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला नियम सांगू नका, नियमाने तुम्हीच काम करा। जागा वाटपात आतापर्यंत दिसत होतं की शिवसेना, युपीटी आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून घ्यायचं आहे, पण आता असं कळतं आहे की एनसीपी आणि शिवसेनेमध्येही काही जागांवरून घ्यायचं असू शकतो, असू शकतो। श्रीगोंदा आणि नाशिकमधली जागा नांदगाव यासाठी पवारगड आग्रही आहे,
या जागा तुमच्याकडे राखण्यासाठी कोण कुठे आग्रहित हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा टिकवण्याचा अधिकार आहे पूर्णपणे. नांदगावी शिवसेनेची सिटिंग जागा आहे जे आमचे आमदार होता. श्रीगोंदा हा भारतीय जनता पक्षाकडे असलेला मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही श्रीगोंदा आम्ही लढावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. बाकी मला काय फार त्याच्यामध्ये नांदगाव मध्ये अजित पवार गटाचा एक मोठा नेता शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहे असं म्हटलं जात आहे. मला त्याच्याविषयी माहीत नाही. पण नांदगाव मनमाळ हा जो मतदारसंघ आहे परंपरेने शिवसेना लढत आलेले विद्यमान आमदार तिकडे शिवसेनेचे होते ते गद्दार झाले त्या जागेवरती आमचा उमेदवार लढणार. श्रीगोंदा या क्षणी कोणाकडेही नाही माझ्या माहितीप्रमाणे. या क्षणी तिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे इतकंच मी सांगू शकतो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमचे लोक नक्कीच तयारी करत आहेत पण आमचे लोक जे शिस्तबद्ध लोक असल्यामुळे पक्षाचा आदेश ते पाळतील. कलाने आणि कलाने पुत्रामधला फरक मला माहित नाही काय आहे तो. आम्ही त्याच्या संदर्भात माहिती घेऊ. कोकणामध्ये निलेश राणे हे शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असं सांगितलं त्यांनी. धनुष्यावर ते निवडणूक लढतील अशी ही चर्चा आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्या कोकणात आहे. असं आहे की रावणाला सुद्धा धनुष्य पेलता आलं नाही आणि छाताडावर पडलं एवढंच मी सांगतो. जमीन की हकीकत अलग है. चलो आपका